आम्ही जेव्हा बाहेरून फिरून आलो त्याच्यानंतर मला प्रवास सहन होत नाही त्याच्यामुळे मला विकनेस जाणवतो आणि दोनच दिवस गेलतो. 2 दिवसातच आम्ही तुम्हाला बोलले मी मागच्या ब्लॉग मध्ये की आमचा पिल्लू राहत नव्हता, म्हणजे माझा डॉगी राहत नव्हता. इथं जे त्याची केअर कर म्हणजे जे आमचे नेबर होते त्याची काळजी घेत होते ते बोलले की तो खूप त्रास देतोय, तो त्यांचं पण ऐकत नव्हता. त्याच्यामुळे आम्ही 2 दिवसातच रिटर्न आलोत माघारी. तर आणि प्रवासामुळे त्याच्यामुळे खूप असं फिरण्यात आलं, रेस्ट कसलीच नाही घेता आली मला, त्याच्यामुळे असं थोडासा विकनेस जाणवत होता. आणि जरा गुड फील झालं त्याच्यानंतर परत पाहुणे आले घरी, म्हणजे नंदूबाई आलत्या माझ्या. मला त्यांच्या बरोबर पण शूट करायचं होतं पण नाही करू शकले, खूप गडबड झाली. तर आज मी चिकनची भाजी केलेली आहे. तर मी तुम्हाला बोलले होते की माझं म्हणजे ज्यावेळेस नॉनव्हेज घरात होते त्यावेळेस माझं डाएट प्लॅन कसा असतो, मी काय काय करते, म्हणजे किती प्रमाणात खाते काय, हे पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार होते. त्याच्यामुळे मी आज व्लॉग शूट करत आहे. तर पिल्लूचा आवाज ऐकायला येत असेल किती कालो करतोय तो. तर आता मी सूप घेतलेली आहे. तर आईंनी पपई दिली होती, घरून आणले होते पपया, आईंनी पपई दिली होती, पण आज नॉनव्हेज असल्यामुळे मी स्मूदी वगैरे काही घेणार नाहीये. तर मी आता हे सूप घेणार आहे, चिकनचं सूप घेते. आणि सूप आणि जेवणात मी कोशिंबीर पण बनवणार आहे. सॅलड मध्ये आपण सॅलड रोज खातो जेवणात, पण आज मी चिकन असल्यामुळे मी कोशिंबीर बनवलेली आहे. तर चला मग मी आता सूप घेते आणि जेवणाच्या टायमिंगला बोलूयात. मग अशा प्रकारे मी ताट घेतलेलं आहे माझ्या जेवणासाठी. त्याच्यात मी एक चपाती घेतलेली आहे पाहू शकताय, भाजी तरी थोडीशीच घेतलेली आहे, 2 पीस घेतलेत, कांदा घेतलेला आहे आणि कोशिंबीर. तर अशा प्रकारे मी ताट करून घेतलेले आहे. आणि चिकनचे पाहिले तुम्ही, 2 पीस मी घेतलेले आहेत आणि रशी आणि सॅलडमध्ये हे घेतलं होतं मी कांदा आणि बीट घेतलेलं आहे आणि कोशिंबीर पण घेतलेली आहे. तर चला मग आम्ही जेवण करतो आणि नंतर मी तुमच्या बरोबर बोलतेच. आणि मी भांडी वगैरे तशीच ठेवते, मी तुम्हाला बोललेले आहे की जेव्हा माझं जेवण वगैरे होतं तेव्हा मी काही ना काही काम शिल्लक ठेवते. आणि आज तसं म्हटलं तर बरंचसं काम शिल्लक आहे मला, अजून फरशी क्लीन करायची आहे आणि धुणं सुद्धा, म्हणजे कपडे सुद्धा मी वॉशिंग मशीनला अजून लावलेले नाहीयेत. तर असं मी काम पेंडिंग ठेवते की जेणेकरून आपण जेवण केल्यानंतर जास्त रेस्ट नाही करायची, का तर आपण वेट लॉस वरती जास्त भर देतो, म्हणजे लक्ष ठेवतो आपण, आपलं म्हणजे वेट वाढलं नाही पाहिजे. त्याच्यासाठी म्हणजे जास्त करून आराम नाही करायचा, फक्त आता आपलं काम झाल्यावरती आपण अर्धा तास बसू शकतोय, पण झोप घ्यायची नसती शक्यतो, म्हणजे झोपायचं नाही जास्त करून. त्याच्यामुळे स्किनवरती पण दुपारच्या झोपण्यामुळे आहे ना स्थूलपणा वाढतो. आणि असं म्हणजे झोप मी तर झोपले ना मला पुढचं काम सुचत नाही, खूप कंटाळा येतो मला आणि अजूनच विकनेस जाणवतो. त्याच्यामुळे किती कंटाळा आला तरी मी झोपत नाही जास्त करून, थोडासा आराम करायचा, थोडा वेळ टीव्ही पण पाहते, मुलांना टाइम देते. आणि चला मग आता मी जेवण करते, भांडी क्लीन करते आणि नंतर ना बोलते. तर माझं जेवण आणि भांडी पण क्लीन करून झालेली आहेत, फक्त आता मशीनला कपडे लावायचे. वॉशिंग मशीन मध्ये मी कपडे टाकणार आहे क्लीन करण्यासाठी आणि फरशी पण मी क्लीन करून घेणार आहे. तर चला मग आता मी राहिलेली कामं आवरून घेते आणि कामं झाल्याच्यानंतर मी थोडा वेळ टीव्ही पण पाहणार आहे, पाहूयात आज म्हणजे काय विशेष काय आहे का टीव्हीला. तर चला मग आता जेव्हा मी चहाचा टाइम होईल तेव्हा मी तुमच्या बरोबर बोलते, तोपर्यंत माझे काम आवरून घेते आणि थोडा वेळ मी रेस्ट करत करत मी टीव्ही पण पाहणार आहे थोडा वेळ, आणि मुलांना पण त्याच्यामुळे टाइम भेटल. तर चला मग भेटूयात चहाच्या टायमिंगला. तर मी आता दाखवलं की हा भात, म्हणजे एवढा असा भात घेतलेला आहे मी आणि भाजी. आणि आताचं जेवण माझं फक्त एवढं सिम्पलच असणार आहे. तर 4 वाजता मला शूट करायला नाही झालं, का तर आमच्याकडे गेस्ट आले होते आणि माझा टाइम त्याच्यातच गेला, त्याच्यामुळे मी शूट नाही केलं. आणि गेस्ट जास्तपर्यंत 6 ते 6:30 वाजून गेले, तर म्हटलं चला मग आता स्वयंपाक करावा आणि नंतरच तुमच्या बरोबर बोलावे. तर आता म्हणजे सकाळी चिकन केल्यामुळे मग मी एक्स्ट्रा स्वयंपाक काही नाही केला, फक्त चपात्या लाटल्या, राईस केलेला आहे आता.
आणि भाजी तर तीच आहे. आणि मला तर असं वाटतं की चिकनची भाजी आपण घरात केली तर दिवसभर आपलं तेच चालतं, म्हणजे ती भाजी आपण भरपूर बनवतो की जेणेकरून आपण ती संध्याकाळी पण खाऊ शकू ह्या क्वांटिटी मध्ये आपण बनवून ठेवतो. तर आता मी भात आणि भाजी एवढंच खाणार आहे, मी सॅलड वगैरे काही घेतलेलं नाहीये. तर हे माझं आजचं रात्रीचं जेवण. आणि ज्या दिवशी चिकन मटन आपण घरात करतो त्यावेळेस म्हणजे नॉनव्हेज, जे नॉनव्हेज खातात त्यांना खरंच म्हणजे खूप आवडत असतं ते नॉनव्हेज, आणि खाऊ पण वाटतं, मला पण खाऊ वाटतं. पण त्याच्यामुळे आपल्यालाच त्रास होतो त्याचा, आणि ते जड असतं, त्यामुळे डॉक्टरांचं पण म्हणणं आहे. आपण काय करतो म्हणजे ऍक्च्युली सांगण्याचं काय, मध्यंतरी यश आजारी होता आणि त्याच्या अगोदरच 2-3 दिवसापूर्वी त्यांनी चिकन खाल्लेलं होतं. आता लहान मुले थोडंसं कमी जास्त होतं आणि त्याला पण नॉनव्हेज आवडतं, त्यामुळे त्यांनी थोडंसं जास्त खाण्यात आलं त्याच्यात, जास्त म्हणजे एवढं पण नाही, पण त्याला कसं झालं त्याच्यात पित्त झालं त्याला ते, आणि त्याला उलट्या झाल्यामुळं त्याची सोनोग्राफी केली आम्ही. तर डॉक्टर बोलले की आपल्याला कशी सवय असते, आपण 1 किलो मटण आणतो आणि ते दिवसभर खातो, ते 4 माणसं असले ते 1 किलो मटण आणतो, पण तसं करायचं नाही, पावशेरच मटण आणायचं आणि ते दिवसभर खायचं. आणि हे खरंच योग्य आहे का, तर त्याच्यामुळे आपल्याला खरंच त्रास होतो. आणि जे माणसं म्हणजे आपण चिकन वगैरे खातो त्यांनी खरंच अनुभव घ्या, म्हणजे आपण ज्या दिवशी आपण आता सकाळी जेवण केलं तर आपल्याला म्हणजे पोट असं एकदम जडजड येतं आणि थोडंसं सुस्तावल्यासारखं पण होतं. पण आपण आवडतो म्हणून खातो, मी पण खाते, पण क्वांटिटी ठेवा आणि लिमिट मध्येच खायचं, म्हणजे आवडते म्हणून आपण जास्त खाऊ नका. आणि जरी खायचं झालं तर तुम्ही जेवणामध्ये सॅलड, रोजच्या जेवणामध्ये सॅलडचा यूज म्हणजे आहारात घेतलाच पाहिजे सॅलड. त्याच्यामुळे काय होतं म्हणजे असं पोट हलकं हलकं पण आपल्याला जाणवतं आणि पचनक्रियेत सुद्धा मदत होते त्याच्यामुळे. पूर्वीचे लोक कांदा वगैरे खायचे तर त्याच्या मागं पण रिझन होतं की हेच होतं की आपण जे जेवण करतो त्याचं पचन व्यवस्थित झालं पाहिजे. तर दुपारी पण मी सॅलड वगैरे घेतलं तुम्ही पाहिलं, आणि आमच्या रोजच्या जेवणात सॅलड हे असतंच. मी आणि सचिन खातोच आणि मुलांना पण मी थोडं थोडं सॅलड खाण्याची सवय त्यांना पण लावलेली आहे. आणि तर आज आम्ही चिकनचा बेत होता, तर आजचा म्हणजे नॉनव्हेजचा मी तुमच्या बरोबर म्हणजे नॉनव्हेज असल्यावरती आहारावरती कसं म्हणजे काय किती प्रमाणात खाल्लं पाहिजे काय हे शूट केलेलं आहे मी आजचं. तर मागच्या म्हणजे व्हेजिटेरियन जेव्हा मी ब्लॉग शूट केला डाएट प्लॅन विषयी तेव्हा मी बोललेले होते की मी नॉनव्हेज असल्यावरती पण माझा डाएट प्लॅन कसा असतो हे मी तुमच्या बरोबर शेअर करेन, म्हणूनच मी आज हा ब्लॉग शूट करत आहे. तर पाहिलं तुम्ही, मी सकाळी पण 2 पीस खाल्ले आणि संध्याकाळी आत्ताच्या आहारात पण मी 2 पीस घेतलेले आहेत. आणि असं काही नाही, एखाद्याला वाटेल की ताई तुम्हाला आवडत नसेल, पण खरंच मला नॉनव्हेज खूप आवडते. तर आणि तुम्हाला हे पण वाटेल की भाजीवरती तर तरी नाहीये, भाजीवरती तरी आहे पण मी घेतलेली नाही जेवणात, आणि तरी घ्यायला पण मला खूप आवडते, तरी पण खूप आवडते, पण तेलामुळे आपल्या शरीरावरती खूप परिणाम होतात, त्याच्यामुळे होता होईल तेवढे तेल कमी खाण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्यात आपण डाएट करतोय त्याच्यामुळे तर थोडंसं आपल्या तोंडावरती पण नियंत्रण ठेवायचं आणि आहारावरती पण नियंत्रण ठेवायचं. आणि आपण डाएट करतोय त्याच्यासाठी मी एक मुख्य टिप सांगते की ही पहा खूप छोटी प्लेट आहे आणि मी तुम्हाला काय काय वेळेस दाखवली मोठी प्लेट आहे. आपण जेवताना मोठी प्लेट पण घेतो, पण माझे म्हणजे मी सॅलड असल्यावरती मोठी प्लेट घेते आणि शक्यतो करून आपण छोटी प्लेट घ्यायची. त्याच्यामुळे पण आपण जेवणात पहा तुम्ही छोटी प्लेट घ्या, खूप फरक पडतो आपल्या जेवणात, पण आपण लिमिटमध्ये खायला त्याच्यामुळे पण शिकतो. का तर आपण त्या प्लेटमध्ये जेवढं बसल तेवढंच खाऊ. आणि तुम्ही पाहताय आता मी फिरून आल्यापासून कमीत कमी 10-12 दिवस झाले, मी अजून व्यायाम वगैरे काही केलेला नाही, पण तरी मी आहे तशीच आहे का, तर मी आहारावरती नियंत्रण ठेवते. तर चला मग आजचा ब्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी एक तुम्हाला सांगते की आज मी ब्लॉग सकाळपासून विचार करते, मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे होते पण मी विसरत विसरतच गेले पुढं पुढं. तर आता सांगते, माझी एक फ्रेंड आहे आणि ती पण माझे व्हिडिओ डेली व्हिडिओ जे आहेत ते पाहते. आणि मागच्या 4-5 दिवसापूर्वी तिचा मला कॉल आला की बोलली सुप्रिया गा असं असं की जो तू योगाचा म्हणजे मी व्हिडिओ टाकलेला आहे युट्यूबवरती, तर तो मी त्यांच्या ग्रुप म्हणजे ती माझी जी मैत्रीण आहे आशा तिचं सरनेम म्हणजे सासरचं नेम मला माहिती नाहीये काय, तर ती मी जिथे राहते तिथंच राहायची अगोदर, तर सासरचं नेम तिचं मला माहिती नाही सरनेम. तर ती बोलली की जो त्यांचा ग्रुप आहे म्हणजे व्हॉट्सअपला आपले ग्रुप असतात त्या ग्रुपवरती तिने शेअर केला व्हिडिओ, तो
तर तिला पण तो खूप आवडला आणि ती बोलली मी पण ते म्हणजे हे करते म्हणजे आमलात आणते म्हणजे ती पण माझा योगा पाहून ती पण योगा सुरू केलेला आहे तिने पण आणि ती हा व्हिडिओ नक्कीच पाहणार आहे. आशा थँक्यू, मी तुला बोलते थँक्यू का तर तू शेअर केल्याबद्दल आणि मी तुला कॉलवरती पण बोलले थँक्यू पण आज युट्यूबवरती पण मी शेअर करत आहे की खरंच तिला आवडल्यामुळे तिने खरंच म्हणजे माझ्याशी बोलली ती कॉल करून. तर खरंच तुम्ही तो व्हिडिओ पण जाऊन पहा आणि खरंच म्हणजे तुम्ही हे करा, ट्राय करा, तुम्ही अनुभव घ्या, खरंच मदत होईल तुम्हाला. ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांना खरंच मदत होईल. तर आजचा व्लॉग मी इथंच थांबवते, भेटूयात नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.